मराठा समाजाच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित आहे. त्या संदर्भात मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक आज संपन्न झाली. मराठा क्रांती मोर्चानं 3 वर्षांपासून आंदोलन करून आपल्या मागण्या सरकार पुढे मांडल्यात. मात्र अनेक मागण्यांवर सरकारनं अजूनही मान्यता दिली नाहीये. त्यामुळे मागण्या मान्य करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं बैठक घेऊन सरकारला दिला. येणाऱ्या 15 दिवसात मराठा समाजाच्या 60 विविध संघटनांची महत्वाची बैठक राज्यात पार पडणार असून या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत तर निवडणुकीत मराठा समाज सत्ताधिकाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशारा औरंगाबाद इथे झालेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. औरंगाबादच्या यशवंत कला महाविद्यालयात मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारचं असलेल्या उदासीन धोरणाबाबत चर्चा करण्यात आली आहे. चर्चेत सरकार विरोधात एल्गार पुकारणार असल्याचा निर्धार करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चानं अनेक आंदोलनं मागील 3 वर्षात केली. आपल्या मागण्या मान्य होतील असं आश्वासन सरकारनं वेळोवेळी दिलं, मात्र सरकार आश्वासनांशिवाय दुसरं काहीही देत नसल्यानं मराठा संघटना एकत्रित येऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं समन्वयकांनी सांगितलं आहे. 15 दिवसात मराठा समाजाच्या 60 संघटना एकत्र येऊन पुढील दिशा ठरवतील. सरकारनं न्याय दिला नाही तर निवडणुकीत दढा शिकवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.